हाँ तर पीएलएल साठी चार रजिस्टर्स महत्वाचे दिलेले आहेत कंपनीने, की ज्याचा वापर करून तुम्ही दोन्ही पीएलएलला कंट्रोल करू शकतात आणि बघू शकतात, कॉन्फिगर करू शकतात. पीएलएल कंट्रोल, पीएलएल सीएफजी, पीएलएल स्टेटस रजिस्टर, पीएलएल फीड रजिस्टर. तर कंट्रोल रजिस्टरमध्ये दोनच बीट महत्वाचे आहेत. एक तर पीएलएलला एनेबल करण्यासाठी एनेबल बीट असतं आणि पीएलएलला कनेक्ट करण्यासाठी कनेक्ट बीट असतं, बाकीचे बीट्स रिझर्व्ह असतात. ठीक आहे, म्हणून म्हणजे तुमचा पीएलएल चालू करायचा आणि चालू केल्यानंतर कनेक्ट करायचा का नाही करायचा हे तुम्ही कंट्रोल करू शकतात, म्हणून त्याला रजिस्टरला नाव काय, पीएलएल कंट्रोल रजिस्टर. तर पीएलएल झिरोला वेगळा कंट्रोल, पीएलएल झिरो कॉन आहे, आणि पीएलएल वनचा रजिस्टर कंट्रोल रजिस्टर वेगळा आहे, त्याचं नाव आहे पीएलएल वन कॉन. तसंच पीएलएल सीएफजी रजिस्टर असतो, त्याच्यामध्ये तुम्ही काय कॉन्फिगर करू शकतात, पीएलएलला कॉन्फिगर म्हणजे मल्टिप्लाय कितीने करायचं येणाऱ्या क्रिस्टल ऑसिलेटरच्या क्लॉकला, नंतर सीसीएलके पासून पीसीएलके बनवायला डिवाइड कितीने करायचं. तर हे यम आणि पी बिट्स, मल्टिप्लायर बीट म्हणजे यम बीट आणि डिवायडर बीट म्हणजे काय, पी बीट, हे दोन बीट तुम्ही 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 ठरवायचं, युजरनी ठरवायचं किती ठेवायचे, त्यानुसार पीएलएल काम करतो. आता स्टेटस रजिस्टर कशासाठी असतो, आता हा पीएलएल सीएफजी सुद्धा पीएलएल झिरोचा वेगळा आहे, पीएलएल वनचा वेगळा आहे. ठीक आहे, हे बघा, इथं नाव दिलेलं आहे बघा, पीएलएल झिरो सीएफजी, पीएलएल वन सीएफजी, तसंच पीएलएल झिरो स्टॅट, पीएलएल वन स्टॅट. ठीक आहे, तर हे स्टेटस रजिस्टर्स आहेत, म्हणजे स्टेटस कळतं आपल्याला काय कॉन्फिगरेशन करून ठेवलेलं आहे पीएलएलचं, ते चेक करण्यासाठी स्टेटस रजिस्टर असतो. आणि पीएलएल फीड रजिस्टर कशासाठी आहे, झिरो फीड वन फीड, तर ते पीएलएलला वर्किंगसाठी फीड सिक्वेन्स हवा असतो आणि तो कंपल्सरी आहे, प्रत्येक मायक्रो कंट्रोलरच्या पीएलएलला फीड सिक्वेन्स द्यावाच लागतो. ठीक आहे, तर ते फीड सिक्वेन्स कोणता द्यायचा मग, तर ते ऍक्च्युली एक डाटा पाठवायचा असतो. आता आपल्या एलपीसी 2148 च्या बाबतीत आपल्याला हेक्झाडेसिमल मध्ये 55 आणि ए असा फीड सिक्वेन्स द्यावा लागतो, तरच तो पीएलएल काम करतो, आणि दोनदा द्यावा लागतो. तर फीड सिक्वेन्स सेव्ह करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी हा रजिस्टर आहे, म्हणजे युजरनी तो फीड सिक्वेन्स त्या रजिस्टरमध्ये ठेवून द्यायचा, टाकून द्यायचा, म्हणजे बरोबर ते पीएलएल काम करतो. असे चार रजिस्टर्स आहेत. आत्ता सांगितल्याप्रमाणे कंट्रोल रजिस्टरमध्ये फक्त दोनच बीट महत्वाचे, एनेबल करायचं पीएलएलला का डिसेबल, कनेक्ट करायचं का डिस्कनेक्ट करायचं. ठीक आहे, आणि हा टेबल मी मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. नंतर सीएफजी रजिस्टर तुम्हाला जो दिसतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, यम बीट आणि पी बीट, यम सिलेक्ट आणि पी सिलेक्ट, म्हणजे कोणता व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला. आता यम सिलेक्टचे बीट दिसतात तुम्हाला बघा, हे 5 बीट्स आहेत. या 5 बीटमध्ये तुम्ही जर सगळे 0 0 टाकले, इथे बघा, इथे दिसतंय बघा तुम्हाला, इथे 0 0 टाकले तर यम ची व्हॅल्यू 1 होते, असं टाकलं तर 2 होईल, सगळे 1 1 टाकले तर 32 तयार होईल. म्हणजे यम ची व्हॅल्यू म्हणजे मल्टिप्लायरची व्हॅल्यू, म्हणजे येणाऱ्या क्रिस्टल ऑसिलेटरला कितीने मल्टिप्लाय करायचं हे तुम्ही डिसाईड करू शकतात. ठीक आहे, आणि नंतर मग त्या यमने मल्टिप्लाय केल्यावर कोणता क्लॉक तयार होतो, सीसीएलके, सीपीयू क्लॉक. आता सीपीयू क्लॉक कोणाला जातो, सीपीयूला जातो. मग पेरिफेरलला कोणता क्लॉक लागतो, पीसीएलके लागतो, पेरिफेरल क्लॉक पीसीएलके. तो कसा बनवायचा, तर सीसीएलकेला डिवाइड करावं लागतं. कशाने डिवाइड करायचं, तर ते आपण ठरवायचं, 1 ने डिवाइड करायचं का 2 ने करायचं का 4 ने करायचं का 8 ने करायचं, त्यानुसार सीसीएलकेला डिवाइड करून पीसीएलके तयार केला जाऊ शकतो, की जो पीसीएलके ऑन चिप पेरिफेरलला दिला जातो, एडीसी, डॅक, आय टू सी, एक्सेट्रा. ठीक आहे, तर पी सिलेक्टसाठी 2 बीट आहे बघा, इथे पी सिलेक्टसाठी 2 बीट आहे कॉन्फिग्रेशन रजिस्टरमध्ये. जर तुम्ही 0 0 टाकलं तर पी ची बीट, पी ची व्हॅल्यू 1 होते, 0 1 टाकलं तर 2 होते, 1 0 टाकलं तर 4 आणि 1 1 टाकलं तर 8. अशा पद्धतीने हा कॉन्फिग्रेशन रजिस्टर वापरून तुम्ही पीएलएलला कॉन्फिगर करू शकता आणि त्यानुसार पीसीएलके सीसीएलके तयार होतो. ठीक आहे, म्हणजे महत्वाचा रजिस्टर आहे, ऑनलाईन एक्झामसाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि स्टेटसमध्ये कळतं की यम सिलेक्ट बीट तुम्ही किती ठेवलं आहे, पी सिलेक्ट बीट काय कॉन्फिगर करून ठेवलंय, पीएलएल एनेबल आहे का डिसेबल आहे, कनेक्ट आहे का डिस्कनेक्ट आहे, तो पीएलएल सध्या लॉक आहे का अनलॉक आहे. तर हे सगळं स्टेटस कळण्यासाठी हा स्टेटस रजिस्टर आहे. आणि फीड सिक्वेन्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फीड सिक्वेन्स काय द्यावा लागतो, 0xAA. ठीक आहे, आणि नंतर 0x55 म्हणजे हेक्झाडेसिमल व्हॅल्यू, ही असे दोन सिक्वेन्स तुम्हाला त्या पीएलएलला पाठवावे लागतात आणि दोनदा पाठवावे लागतात, म्हणजे एकदा व्हॅल्यू पीएलएलला कॉन्फिगर करायच्या अगोदर आणि कॉन्फिगर करून झाल्यानंतर एकदा लॉक करायचा असेल तर परत एकदा हा सिक्वेन्स
आणि 55 असं पाठवावं लागतात इन कंटिन टू कॉन्सिक्युटिव्ह क्लॉक सायकल्स. ठीक आहे, पहिल्या क्लॉक सायकलला ए पाठवा, नंतर दुसऱ्या क्लॉक सायकल ए पाठवा, नंतर 55 पाठवा, दुसऱ्या क्लॉक सायकलला परत ए आणि 55 पाठवावा लागतो. तर मग पीएलएलची फ्रिक्वेन्सी डिसाइड करण्यासाठी कोणते कोणते महत्वाचे टर्म्स आहे? एफ ओ एस सी. एफ ओ एस सी म्हणजे काय? बाहेरून जो क्रिस्टल ऑसिलेटर आपण कनेक्ट करतो त्याची फ्रिक्वेन्सीला आपण एफ ओ एस सी म्हणतो, जनरली ती 12 MHz असते. एफ सी सी ओ म्हणजे काय? एफ सी सी ओ म्हणजे तुमच्या पीएलएलच्या आतमध्ये करंट कंट्रोल्ड ऑसिलेटर असतो, तर त्याची रेंज फिक्स असते, जी मागच्या स्लाइडमध्ये एका ठिकाणी आहे, तुम्ही वाचू शकता ती स्लाइड. नंतर तिसरी महत्वाची टर्म पीएलएलच्या बाबतीत कोणती? सीसीएलके. तर पीएलएल सीसीएलके बनवतो सीपीयू साठी क्लॉक. यम बीट महत्वाचं असतं क्रिस्टल ऑसिलेटर, म्हणजे एफ ओ एस सी ला कितीने मल्टीप्लाय करायचं हे यम बीट ठरवतो. नंतर पीसीएलके बनवण्यासाठी सीसीएलके ला कितीने डिवाइड करायचं ते पी बीट ठरवतो. हे दोन्ही कुठं असतात? पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टर मध्ये असतात आणि महत्वाचे, खूप महत्वाचे, त्याच्याशिवाय ते पीएलएल कामच नाही करू शकत. आणि फॉर्म्युले कोणते महत्वाचे मग बघा, तर पहिला फॉर्म्युला काय आहे? यम इंटू एफ ओ एस सी. हे बघा, हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे, त्याला ऑर दिलेला आहे पण हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा. म्हणजे यम तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं की 12 MHz एफ ओ एस सी आहे क्रिस्टल ऑसिलेटर आणि तुम्हाला 60 MHz सीसीएलके बनवायचं आहे, तर यम बीट किती असायला पाहिजे? उत्तर सांगता का तुम्ही? कुणीतरी ऑडिओ चालू करा. गौरी, प्रदीप, समजा तुमचा क्रिस्टल ऑसिलेटर, हा क्रिस्टल ऑसिलेटर 12 MHz आहे, ठीक आहे, तो बाहेरून कनेक्ट केलेला आहे मायक्रो कंट्रोलला आणि तो आतमध्ये क्लॉक पाठवतोय आणि तुम्हाला सीपीयूचा क्लॉक 60 MHz पाहिजे, तर यम बीट किती असायला पाहिजे? हे यम बीट किती असायला पाहिजे? हे 12 MHz आहे, 12 MHz क्रिस्टल ऑसिलेटर जोडलाय मायक्रो कंट्रोलला. नाही नाही उत्तर, हा बरोबर आहे का नाही? यम यम किती पाहिजे मग गौरी? 5. हा 5. मग 5 5 यम 5 असण्यासाठी तुम्हाला इथं यम सिलेक्ट बीट किती ठेवावं लागेल? इथलं यम सिलेक्ट तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हा यम सिलेक्ट बीट किती ठेवावं लागेल? हा बघा, आता ह्या ह्या पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टर मध्ये यम सिलेक्ट बीट आहे ना, हा तर यम 5 बीट आहे टोटल. मग यम किती ठेवावं लागेल 5 5 येण्यासाठी? हे बघा, इथं 4 साठी किती पाहिजे? हे 5 बीट 0 0 0 1 1. मग 5 यम 5 होण्यासाठी किती टाकावं लागेल? हे बघा, इथं तुमचं जे दिसतंय तुम्हाला इथे इथे बघा, माझ्या कर्सर बघा, कर्सर इथं 5 बीट टाकायचे आपल्याला. यम आपल्याला किती असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. मग इथं ह्या 5 बीट मध्ये 0 1 0 1 किती टाकावं लागेल, कसं टाकावं लागेल? जर यम तुमचा 1 असेल, बघा इथे हा शेवटचा टेबल बघा, टेबल 28, जर यम 1 हवा असेल तर तुम्हाला सगळ्या बीटला 0 0 टाकावं लागतं, यम 2 हवा असेल तर 0 0 0 1 टाकावं लागेल. तर मग मला सांगा, यम 5 असण्यासाठी कोणते 5 इथं काय टाकावं लागेल? तोंडी सांगा ना पटकन, कारण चार्ट बघायला मला वेळ नाही राहत एवढा. काय टाकावं लागेल? 0 0 0 0 0 0 0 1 0 0. करेक्ट, 0 0 1 0 0. चॅट चॅट मध्ये नका तुम्ही टाकू, काय होतं मला ते चॅट ओपन करीत बसावं लागतं. तोंडी सांगायचं, चुकलं चुकू दे, आपल्याला वेळ वाचवायचा म्हणून मी तुम्हाला म्हणतो. आता एक्झाम पण तुमची डिक्लेअर झाली, आपल्याला पटकन पटकन ऑनलाईन साठी पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स राहील. हा तर समजलं. तर मागच्या स्लाइड मध्ये आपण काय बघितलं का, सीसीएलके बनवण्यासाठी, हे बघा ही डायग्राम बघा, ही डायग्राम परत एकदा बघा, वेळ गेला तर जाऊ द्या पण महत्वाचं आहे. हे बघा, ही जी डायग्राम आहे, इथं एफ ओ एस सी म्हणजे काय? क्रिस्टल ऑसिलेटरचा 12 MHz आला, त्याच्यापासून आपल्याला सीसीएलके सीपीयू क्लॉक समजा 60 MHz पाहिजे, तर याच्या आतमध्ये यम ने मल्टीप्लाय करावं लागतं, 5 ने मल्टीप्लाय केलं, 12 5 60 MHz तयार झाला. आणि आता 60 MHz तयार झाला, आता पीसीएलके आपल्याला किती पाहिजे तर आपल्या मनावर आहे. तर समजा मला तो 30 MHz पाहिजे, सीसीएलके 60 तयार केला आणि पीसीएलके 30 पाहिजे, तर कितीने डिवाइड करावं लागेल गौरी? पटकन सांगा. हे बघा, इथे 12 MHz बाहेरून क्लॉक आला, त्याला 5 ने मल्टीप्लाय केल्यावर सीसीएलके 60 MHz तयार झाला, ठीक आहे. आणि आता मला सीसीएलके पासून पीसीएलके बनवायचं आहे 30 MHz, तर कितीने डिवाइड करावं लागेल गौरी? पटकन सांगा कुणीतरी. प्रदीप,
अरे दोन ने डिवाइड करावं लागेल का नाही, दोन टू ने डिवाइड करावं लागेल ना, करेक्ट ऑर रॉंग? हा मग पी पी बीट किती घ्यावा लागेल, दोन घ्यावा लागेल. पर समजा तुमचं सीसीएल के साठ, हा सीसीएल के 60 मेगाहर्ट्झ आहे आणि तुम्हाला इथं किती पाहिजे, तुम्हाला 12 मेगाहर्ट्झचा पीसीएल के पाहिजे, तर कितीने डिवाइड करावं लागेल? तुमचं सीसीएल के 60 मेगाहर्ट्झ आहे आणि पीसीएल के तुम्हाला 12 मेगाहर्ट्झ पाहिजे, तर कितीने डिवाइड करावं लागेल सीसीएल के ला पीसीएल के बनवण्यासाठी? 5. ने. मग पी बीट, पी बीट किती घ्यावा लागेल? 5 घ्यावा लागेल. हा पी बीट 5 घ्यावा लागेल. पी बीट 5 घेण्यासाठी इथं ऑप्शन आहे का रे, पी बीट 5 चा ऑप्शन आहे का? हा टेबल बघा, टेबल नंबर 27 बघा, हा आहे का गौरी, आहे का नाही? हा मग पी पी व्हॅल्यू काय काय असू शकते? हा पी बी पी बीट तुम्ही एक तर 1 घेऊ शकता किंवा 2 किंवा 4 किंवा 8, ठीक आहे. मग आता तुम्ही जर पी बीट 2 घेतलं तर 60/2 जर केलं तर 30 मेगाहर्ट्झ तयार होईल. 4 ने डिवाइड केलं 60 तर मग 25 किती होईल, 15 होईल तयार, 15 मेगाहर्ट्झ तयार होईल, ठीक आहे. तर हे पी बीट म्हणजे इथलं पी बीट बघा, पी सिलेक्ट बीट. इथे तुम्ही 00 टाकलं तर पी 1 होतो, 101 टाकलं तर 2 तयार होईल, 11 टाकलं, 10 टाकलं तर 4 तयार होईल आणि 11 टाकलं तर 8 तयार होईल. त्यानुसार तुम्ही पीसीएल के बनवू शकतात. म्हणजे युजरला त्यांनी काय केलंय, डिझायनरने हा मायक्रो कंट्रोलर एवढा सुंदर डिझाईन केलाय, तर तुमच्या मनावर आहे पीसीएल के किती बनवायचं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टरमध्ये जायचं आणि पीच्या बीटमध्ये ह्या 4 एक व्हॅल्यू टाकायची, म्हणजे बरोबर तो पीसीएल के तयार होतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रोग्रॅममध्ये पीएलएल 0 CFG नावाचा रजिस्टर वापरायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. अशा पद्धतीने बघा, हे फॉर्म्युला महत्वाचं आहे. बघा तर सीसीएल के बनवण्यासाठी FOSC ला M ने मल्टीप्लाय करा आणि M ची व्हॅल्यू PLL 0 CFG म्हणजे कॉन्फिग्रेशन रजिस्टरमध्ये M ची व्हॅल्यू टाका, ठीक आहे. नंतर तुमचा जो सीसीओ असतो, सीसीओ जो असतो ना, समजा सॉरी, हा सीसीओ जो असेल तर FCCO तयार करण्यासाठी तुमचं हा फॉर्म्युला आहे, सीसीएल के इंटू 2 × P, ठीक आहे. आता 2 किती आहे, 2 आपला कॉन्स्टंट आहे, पी किती समजा 2 घेतला तर 2 × 2 = 4 आणि सीसीएल के समजा 60 मेगाहर्ट्झ आहे तर किती तयार होईल रे गौरी? समजा सीसीएल के 60 मेगाहर्ट्झ आहे, हा 2 कॉन्स्टंट आहे आणि हा पी समजा 2 आहे आपला, तर किती तयार होईल? 2 × 2 × 60 किती तयार होईल गौरी? 240. आता हे काय, 240, हा 240 काय, इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सीसीओ. आता सीसीओ ची परमिसिबल फ्रिक्वेन्सी रेंज किती दिल्ली कंपनीने, हे बघा, हे दिल्ली बघा, द रेंज ऑफ FCCO मस्ट बी इन बिटवीन 156 ते 320 मेगाहर्ट्झ आणि आपलं किती झालंय 240, म्हणजे ओके आहे. पण समजा हा सीसीएल के 60 आहे आणि हा पी समजा 5 घेतला तर किती होईल, 5 × 2 = 10 आणि 10 × 60 किती होईल तयार गौरी? समजाय बघा प्रदीप, सांगा कुणीतरी वैष्णवी, सीसीएल के 60 असेल आणि पी बीट जर 5 असेल, समजा 5 असेल किंवा 8 असेल किंवा 5 घ्या थोड्या वेळ, तर 5 × 2 = 10 आणि × 60 जर केलं तर किती, 600 होईल. 600 चालेल का? 600 मेगाहर्ट नाही चालणार का? बिकॉज कंपनीने काय सांगितलंय का, सीसीओ ची रेंज, सीसीओच्या फ्रिक्वेन्सीची रेंज मस्ट बी इन बिटवीन 156 मेगाहर्ट्झ टू 320 मेगाहर्ट्झ. कळते? हे एक लक्षात ठेवा तुम्ही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पहिला फॉर्म्युला आणि हा दुसरा फॉर्म्युला, ठीक आहे. याच्यावर तुम्हाला ऑनलाईनला एक्झामला क्वेश्चन विचारतील, ठीक आहे. बघा आता, आणि हा ही स्टेप्स आहे पीएलएलला कॉन्फिगर करण्यासाठी, ह्या स्टेप्स आहेत, ह्या महत्वाच्या आहेत. तर तुम्ही काय करा, पीएलएलचे सगळ्यात पहिली स्टेप काय असते, पीएलएलचे कॉन्स्टंट्स डिसाईड करा. म्हणजे कॉन्स्टंट्स कोणते, यम आणि पी बीट. यम आणि पी बीट कॉन्स्टंट्स डिसाईड केले की पुढे काय करायचं, पीएलएल कॉन्स्टंट्स कुठे असतात रे, पीएलएलचे यम आणि पी बीट कुठे असतात गौरी, कोणत्या रजिस्टर मध्ये असतात? प्रदीप, वैष्णवी, हे बघा, ही पहिली स्टेप आहे. हा फ्लो चार्ट बघा, सेटअप पीएलएल कॉन्स्टंट्स,
म्हणजे कॉन्स्टंट्स कोणते? यम आणि पी बीट. ते कुठे असतात? पीएलएल फीड मध्ये असतात, पीएलएल स्टेटस रजिस्टर मध्ये असतात, का कंट्रोल रजिस्टर मध्ये, का कॉन्फिग्रेशन रजिस्टर मध्ये असतात? अरे कुठे असतात? अरे यम आणि पी बीट कुठे असतात? बघा ना तुम्ही, इथे बघा, यम आणि पी बीट कुठे असतात? इथे दिले बघा. हा, यम आणि पी बीट कोणत्या रजिस्टर मध्ये असतात? या दोन रजिस्टर मध्ये असतात. तुम्ही जर पीएलएल झिरो वर काम करताय तर मग हा रजिस्टर वापरा, पीएलएल झिरो सीएफजी. पीएलएल वन वर जर काम चालू असेल तर हा रजिस्टर वापरायचा. ठीक आहे, तर तुमचं पीएलएलचं वर्किंग ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस तुम्हाला पीएलएलचे कॉन्स्टंट्स द्यावे लागतात. मग कोणते कॉन्स्टंट्स? यम आणि पी बीट. ते कुठे असतात? पीएलएल सीएफजी रजिस्टर, कॉन्फिग्रेशन रजिस्टर मध्ये असतात. त्याच्यानंतर ही स्टेप वन झाली. स्टेप टू काय? एनेबल पीएलएल. आता एनेबल बीट कुठं असतं रे पीएलएलचं? पीएलएलला चालू तर करावं लागेल ना. एनेबल बीट कुठं असतं? बघा तुम्ही, एनेबल बीट ह्या रजिस्टर मध्ये असतं. बघा, पीएलएल झिरो कॉन किंवा पीएलएल वन कॉन. पीएलएल झिरो वर काम चालू असेल तर पीएलएल झिरो कंट्रोल रजिस्टर वापरा, आणि याच्यामध्ये एनेबल बीट असतं. बघा, इथं वन टाकलं का पीएलएल एनेबल होतो, झिरो टाकलं तर डिसेबल होतो. आणि पीएलएल कनेक्ट बीट एक असतं, कनेक्ट बीट मध्ये वन टाकलं तरच तो कनेक्ट होतो, अदरवाईज तो डिस्कनेक्ट राहतो. म्हणजे ह्या एनेबलला काहीच फायदा नाही. थोडक्यात दोन्ही बीट वन वन पाहिजे. बघा टेबल 24 बघा, दोन्ही बीट वन वन असेल तरच पीएलएल ऍक्टिव्ह असेल, एनेबल असेल आणि कनेक्ट सुद्धा असेल, अदरवाईज काहीच उपयोगाचं नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला पीएलएलला बंद करून ठेवायचं असेल तर तुम्ही काय करा, किंवा 00 टाका किंवा 01 किंवा 10, आणि चालू करायचं असेल आणि कनेक्ट करायचं असेल तर 11 टाका. समजते? हा, समजलं? दोन रजिस्टर्स महत्वाचे समजले, पीएलएल कंट्रोल रजिस्टर आणि पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टर. ठीक आहे, आणि हे सगळे महत्वाचे रजिस्टर्स येतात याच्यामध्ये. बघा, तुम्हाला दिसेल स्टेप वन काय, स्टेप वन काय, सिलेक्ट ऑर डिसाइड युअर पीएलएल कॉन्स्टंट्स, डिसाइड युअर पीएलएल कॉन्स्टंट्स यम बीट अँड पी बीट अँड कीप इट इन पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टर. देन स्टेप टू, एनेबल युअर पीएलएल विथ द हेल्प ऑफ पीएलएल कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे, आणि मग थोडंसं वेट करा. वेट करा कशासाठी? वेट पीएलएलला लॉक होण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो. सो वेट पिरियड इज देअर. थोडक्यात वेट करायचं, वेट करावं लागतं. फेज लॉक लूप, पीएलएलचा अर्थ काय? फेज लॉक लूप. म्हणजे तुम्ही जे काय यम आणि पी बीट नुसार सीसीएलके पीसीएलके ठरवलंय, तर ते पीएलएलला लॉक होण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही विचार करा, 12 MHz पासून 60 बनवायचंय, परत 60 पासून 15 किंवा 12 बनवायचंय किंवा 30 बनवायचंय, याला वेळ लागणार का नाही? म्हणजे पीएलएलला, पीएलएलला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे, त्याला, आणि एकदा ते त्याने तेवढ्या त्या फ्रिक्वेन्सी बनवल्या का, मग तो लॉक होऊन जातो. फेज लॉक्ड लूप. ठीक आहे, तर त्या लॉक झाला की मग काही प्रॉब्लेम नाही. आणि एकदा लॉक झाला का मग चौथी स्टेप काय? कनेक्ट पीएलएल. मग कनेक्ट करण्यासाठी पीएलएलला कोणतं रजिस्टर वापरायचा? तर पीएलएल कंट्रोल रजिस्टर. समजलं? अशा चार स्टेप आहेत. आधी यम आणि बी पी बीट सेट करा विथ द हेल्प ऑफ कॉन्फिग्रेशन रजिस्टर. Then you enable your PLL with the help of PLL control register. Then wait for some time until and unless your PLL gets locked. Once it is locked, then you enable or set connect bit with the help of PLL control register. अशा पद्धतीने पीएलएलचं काम चालतं. आणि आणि जर आणखी डिटेलमध्ये जर बघायचं ठरलं तर स्टेप वाईज कसं बोलता येईल? का सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, तुम्हाला सीसीएलके किती हवा आहे, सीसीएलके किती हवा आहे तो डिसाइड करा. तुम्हाला 60 MHz पाहिजे का 30 पाहिजे का किती पाहिजे. सीसीएलके म्हणजे काय? सीपीयूचा क्लॉक. ठीक आहे, त्यानुसार नंतर तुम्ही दुसरं काय करा, क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करा तुमच्या मायक्रो कंट्रोलरला. बाहेर एक्सटर्नल क्रिस्टल ऑसिलेटर कनेक्ट करा. तो जनरली 12 MHz असतो, त्यात बदल शक्यतो कुणीच करत नाही. ठीक आहे, नंतर तिसरं स्टेप काय, का यम बीट फाइंड आउट करा. यम बीट म्हणजे तुम्ही आता FOSC 12 MHz घेतला, सीसीएलके तुम्हाला किती पाहिजे ते आपण स्टेप वन मध्ये ठरवलं, किती पाहिजे तुम्हाला सीसीएलके सीपीयू क्लॉक ते ठरवलं, तर मग त्यानुसार यम बीट कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, ते यम बीट कुठे टाका?
पीएलएल कॉन्फिग्रेशन रजिस्टर मध्ये टाका। आता पुढची स्टेप काय, आता तुमचं सीसीएलके झालं फायनल, आता तुमची फ्रिक्वेन्सी सीसीओची फ्रिक्वेन्सी करंट ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी ह्या रेंजमध्ये आहे का नाही चेक करा। त्या रेंजमध्ये असण्यासाठी तुम्हाला पी बीट सिलेक्ट करावा लागतो, पी बीट डिसाइड करावा लागतो। म्हणजे पी बीट थोडक्यात असा घ्या, पी बीट असा घ्या की तुमची सीसीओची फ्रिक्वेन्सी 156 ते 320 मध्ये असायला हवी, ठीक आहे। म्हणजे थोडक्यात तुमचा स्टेप नंबर 3 मध्ये एम डिसाइड झाला, स्टेप नंबर 4 मध्ये पी डिसाइड झाला, ठीक आहे। म्हणजे थोडक्यात दोनच फॉर्म्युले महत्वाचे आहे, सीसीएलके इज इक्वल टू एम इंटू एफ ओ एस सी अँड सीसीओ इज इक्वल टू सीसीएलके इंटू 2 इंटू पी। फक्त हे मल्टिप्लिकेशन जे आहे सीसीएलके इंटू 2 इंटू पी, हे मल्टिप्लिकेशनचा आन्सर 156 ते 320 मध्ये यायला पाहिजे, त्यानुसार पी बीट, असा पी बीट तुम्ही घ्यायला पाहिजे। आणि एकदा यम आणि पी बीट घेतले तर तुम्ही काय करा, ते पीएलएल सीएफजी रजिस्टर मध्ये टाकून द्या, यम सिलेक्ट पी सिलेक्ट बीटच्या तिथे, ठीक आहे। आणि कंट्रोल रजिस्टर मध्ये काय टाकायला पाहिजे तुम्ही, तर पीएलएलला एनेबल करण्यासाठी कंट्रोल रजिस्टर वापरावं लागेल, ठीक आहे। नंतर पुढची स्टेप बघा, 6वी स्टेप, त्याला फीड सिक्वेन्स द्या। पीएलएलला काम करण्यासाठी फीड सिक्वेन्स मस्ट असतो, तर कोणता फीड सिक्वेन्स द्यावा लागतो एलपीसी 2148 पीएलएलला, ए ए अँड 55 हेक्साडेसिमल मधला हा फीड सिक्वेन्स त्याला देऊन टाका, ठीक आहे। पाठवा त्याला फीड सिक्वेन्स, मग तो फीड सिक्वेन्स त्या फीड रजिस्टर मध्ये सेव्ह करावा लागतो आधी। नंतर वेट फॉर पीएलएल टू लॉक। आता पीएलएल पासून 12 मेगाहर्ट्झ पासून क्रिस्टल ऑसिलेटरचे 60 बनवायचे म्हणजे त्याला वेळ लागेल ना, दॅट्स वाय यू हॅव टू वेट फॉर पीएलएल टू गेट लॉक। तो ऑटोमॅटिक लॉक होणार आहे, एकदा 12 ते 60 त्यांनी बनवलं किंवा 30 बनवलं का तो लॉक होऊन जाईल, तोपर्यंत तुम्ही वेट करायचं असतं। वन्स यू वेट, वन्स द पीएलएल गेट्स लॉक, देन यू एनेबल कनेक्ट बीट ऑफ पीएलएल, म्हणजे कनेक्ट बीट असतं ना कंट्रोल रजिस्टर मधलं, त्याला एनेबल करा, ठीक आहे। आणि नंतर एकदा कनेक्ट झालं का परत एकदा तोच फीड सिक्वेन्स पाठवायचा असतो, ए ए आणि 55। अशा पद्धतीने पीएलएलचं वर्किंग चालतं। असे 9 स्टेप्स आहेत आणि शॉर्टकट मध्ये म्हणायला गेलं तर स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4, आणि याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये पाहिजे तेवढे प्रश्न 100% येणार। आता फॉर एक्झाम्पल इथं एखादं एक्झाम्पल असेलच बघा, बघा इथे प्रोग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल, बघा काय केलंय, पीएलएल कंट्रोल रजिस्टर मध्ये ही व्हॅल्यू टाकली 01 हेक्साडेसिमल मध्ये प्रोग्राम असतो बरं का, ठीक आहे। तर 01 व्हॅल्यू टाकल्यामुळे काय झालं, मल्टिप्लायर आणि डिवायडरचे पीएलएल एनेबल झाला, ठीक आहे, पीएलएल एनेबल झाला। नंतर पीएलएल 0 सीएफजी रजिस्टर मध्ये काय व्हॅल्यू टाकली, हेक्साडेसिमल मधली 24, हेक्साडेसिमल मधली 24 म्हणजे 4 कसा लिहायचा, 4 हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमलचा 4 बायनरी मध्ये कसा लिहितो आपण, 0100, आणि 2 कसा लिहितो, 0101, ठीक आहे। आता 24 टाकल्यामुळे काय झालं, मल्टिप्लायर आणि डिवायडरची व्हॅल्यू काहीतरी सेट झाली, कारण यम सिलेक्ट आणि पी सिलेक्ट बीटला काहीतरी बीट पडले असतील 0101, त्यानुसार यम आणि पी बीटची व्हॅल्यू डिसाइड झाली। नंतर पीएलएल 0 फीड ए ए म्हणजे काय, फीड सिक्वेन्स पाठवला, आधी ए ए पाठवला नंतर 55 पाठवला, ठीक आहे। नंतर पुढे इज लॉक्ड, त्यासाठी हा प्रोग्राम ही इन्स्ट्रक्शन द्यावी लागते। तुमचा पीएलएल तो कॅल्क्युलेशन करत बसतो, प्रोसेस करत बसतो, आणि एकदा त्याचं 12 ते 60 किंवा 30 बनून झालं का तो लॉक होतो। मग लॉक झालंय का नाही हे चेक करण्यासाठी अशी कमांड द्यावी लागते। त्याच्यानंतर बघा पीएलएल 0 कंट्रोल, त्याच्यामध्ये 3 व्हॅल्यू टाकली बघा, 03 हेक्साडेसिमलची, ठीक आहे। याचा उपयोग काय होतो, पीएलएलला कनेक्ट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही आता त्या व्हॅल्यू ते कंट्रोल रजिस्टर जर उचकला 8 बीटचा, त्याच्यामध्ये बरोबर कनेक्ट बीटला जर 1 टाकलं बाकीचे 0 ठेवले तर बरोबर अशी 03 व्हॅल्यू तयार होते, ठीक आहे। ते तुम्ही नंतर करून बघा, आणि एकदा कनेक्ट केला तुमचा पीएलएल का मग परत एकदा तोच फीड सिक्वेन्स, हा जो फीड सिक्वेन्स इथं दिलाय तोच परत फीड सिक्वेन्स परत एकदा द्यावा लागतो। आणि एकदा ते झाल्यानंतर मग काय, व्हीपीबी डिवायडर जे असतं म्हणजे तुमच्या सीसीएलके पासून पीसीएलके बनवायचं, ते तुम्हाला किती बनवायचं त्यानुसार तुम्ही ठरवायचं कितीने डिवाइड करायचं, समजलं। तर पीएलएलला अशा स्टेप्स आहेत बघा, परत एकदा तुम्ही काय करायचं, तुम्हाला किती सीसीएलके हवी आहे ते डिसाइड करा,
नंतर तुमचा FOSC 12 MHz तो कनेक्ट करा तुमच्या PLL ला, त्यानंतर तुम्ही M ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, कशी करा, तुम्हाला FOSC 12 MHz माहिती आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजा 30 MHz CCLK बनवायचं आहे तर किती करावं लागेल, मग त्यानुसार M बिट फायनल करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. समजा CCLK 60 पाहिजे तर मग 12 × 5 M बिट 5 होईल. नंतर PLL डिवायडरची P व्हॅल्यू फाइंड आउट करा, कम्प्युट करा, कॅल्क्युलेट करा विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. आणि या दोन्ही व्हॅल्यू M आणि P बिटच्या व्हॅल्यू तुम्ही CFG रजिस्टरमध्ये टाकून द्या. PLL ला एनेबल करण्यासाठी हा रजिस्टर वापरा, ठीक आहे. नंतर फीड सिक्वेन्स पाठवा AA आणि 55, वेट फॉर PLL टू कनेक्ट, गेट लॉक्ड. नंतर PLL कनेक्ट करा, कनेक्ट करण्यासाठी परत कोणता रजिस्टर वापरायचा, हा रजिस्टर वापरायचा. आणि नंतर परत परत एकदा एकदा कनेक्ट झाला का परत एकदा तोच फीड सिक्वेन्स पाठवायचा. असं स्टेप बाय स्टेप याच्या प्रोसिजर असतात. सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. थोडंसं परत एकदा जर तुम्ही PPT बघितलं, मी लायब्ररीच्या कॉलेजच्या लायब्ररी पोर्टलवर PPT अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. आता याच्यावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा एक्झामला क्वेश्चन येतात. बघा, आता VPB डिवायडरची व्हॅल्यू, VPBDU ची व्हॅल्यू जर 0-0 ठेवली तर PCLK will be इक्वल टू 1/4 ऑफ CCLK, म्हणजे तुमच्या CCLK ला 4 डिवाइड होऊन PCLK तयार होतो. VPBDU ची व्हॅल्यू जर तुम्ही 0-1 ठेवली देन PCLK विल बी इक्वल टू CCLK. VPBDU ची व्हॅल्यू जर 0-2 ठेवली तर PCLK म्हणजे पेरिफेरल क्लॉक विल बी 1/2 ऑफ CCLK. आणि जर 0-3 ठेवली तर त्याने काहीच फरक पडत नाही, इट हॅज नो इफेक्ट, म्हणजे जी पूर्वी होती PCLK तीच राहते. कळतंय का? परत एकदा सांगतो, जर VPBDU ची व्हॅल्यू 0-0 ठेवली तर तुमचा PCLK किती असतो, 1/4 ऑफ CCLK. VPBDU ची व्हॅल्यू 0-1 ठेवली तर PCLK किती होईल तयार, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू CCLK. VPBDU ची व्हॅल्यू 0-2 ठेवली तर PCLK विल बी 1/2 ऑफ CCLK अँड 0-3 हॅज नो मिनिंग. आता VPBDU हा काय प्रकार आहे तर तो ह्या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल. बघा, आता ह्या डायग्राम मध्ये लक्षात येईल. बघा, CCLK पासून PCLK जे बनवायचे त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला VPBDU ची व्हॅल्यू ठरवावी लागते, डिसाईड करावी लागते. बघा इथे, म्हणजे CCLK तुमचा 60 असेल आणि तुम्हाला PCLK 30 MHz पाहिजे असेल, 60 पासून 30, तर तुम्ही काय केलं पाहिजे, CCLK 60 MHz आणि PCLK तुम्हाला 30 MHz हवा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे रे, VPBDU ची व्हॅल्यू किती ठेवली पाहिजे, 1/2 साठी 0-2. VPBDU जर तुम्ही 0-2 ठेवलं तर बरोबर PCLK CCLK च्या हाफ होईल, 1/2 होईल, म्हणजे CCLK 60 असेल तर PCLK तुमचा किती तयार होईल, 30 MHz, ठीक आहे. आणि CCLK जर तुमचं 60 आहे आणि तुम्हाला PCLK सुद्धा 60 MHz पाहिजे असेल, CCLK अँड PCLK इफ यू वॉन्ट टू बी इक्वल देन यू कीप द व्हॅल्यू 0-1 इन विच रजिस्टर, VPBDU रजिस्टर. VPBDU म्हणजे काय, VLSI पेरिफेरल बस डिवायडर. डीव म्हणजे डिवायडर, कितीने डिवाइड करायचं तुम्हाला, CCLK ला कितीने डिवाइड करायचं म्हणजे PCLK मिळेल, म्हणजे कितीने डिवाइड करायचं, 0-0 डिवाइड केलं तर 1/4, 0-1 डिवाइड केलं तर सेम राहतं आणि 2 डिवाइड केलं तर 1/2 होतं. आणि समजा तुम्ही VPDU ची व्हॅल्यू टाकलीच नाही, एकही व्हॅल्यू टाकली नाही, तर बाय डिफॉल्ट ही व्हॅल्यू राहते 0-0, म्हणजे काय, तुमचा PCLK 1/4 ऑफ CCLK होतो. कळतंय का गौरी, लक्षात येते का, येस ऑर नो? जर तुम्ही VPBDU ची व्हॅल्यू टाकलीच नाही रजिस्टर मध्ये तुम्हाला जी हवी ती, तर तो बाय डिफॉल्ट 0-0 व्हॅल्यू घेतो. त्या केसमध्ये CCLK जेवढा असेल त्याच्या 1/4 PCLK तयार.